नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो कोंबड्यांना आपण कोणतं कोणतं खाद्य द्यायला पाहिजे, जे आपण गावरान कोंबड्या करतो किंवा गावठी कोंबड्या करतो आणि कोंबड्या कमीत कमी 150-200 करतो अशांना आपण कोणते कोणते खाद्य देतो, तर मी जे खाद्य देते ते तुम्हाला दाखवतो। हे पहा मित्रांनो, हे आहे ज्वारीचा भरडा, हा आहे मकाचा भरडा मित्रांनो, हिव आहे गव्हाचा भरडा आणि हा आहे बाजरीचा भरडा। आणि मित्रांनो, हे आहे पोल्ट्री खाद्य, हे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये। हे पहा, हे आहे पोल्ट्री खाद्य। सर्व मित्रांनो, सर्व मिक्स मिळून मी माझ्या या कोंबड्यांना खाद्य देतो आणि तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये मी कोंबड्यासाठी स्पेशल गिरणसुद्धा आणलेले आहे, कारण की आम्हाला महिन्याला 2-3 क्विंटल बाहेरून जर धान्य भरडा करून आणायचं म्हणलं तर त्यालाही मला जास्त पैसे द्यावा लागतात। भरड्यावरच जास्त आपला जर बाहेरून दळून आणण्यासाठीच जास्त आपला खर्च झाला, आपण कोंबडी पालन करण्यात काय उपयोग आहे। हे पहा मित्रांनो, किंवा असा इतक्या बारीक मी बाजरीचा भरडा करतो, जेणेकरून आपलं जे फीट असतं आहे कोंबडी पालनचं ते हे सेमच साईज ठेवायची भरड्याची। या पद्धतीने मी कोंबड्यांना भरडा करून चारतोय मित्रांनो। आणि भरडा ही कसा चारायचा आपल्याला, चला तुम्हाला दाखवतो मी। आधी छोट्या पिल्ल्यांना कसा द्यायचा आपल्याला भरडा हे दाखवतो मी। हे पहा मित्रांनो, हे मी अंडी उबवणी यंत्रामधले जे पिल्ले आहेत ते ही अशी गॅलरी आहे आणि त्याला जाळी मारलेली 14x3 गॅलरी आहे, ती अशी जाळी मारलेली आहे आणि यांना असा मी भरडा देतो। हे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये संपत आलेला आहे भरडा, एवढ्या साईजचा मोठा केलेला आहे। चला तुम्हाला आता हे यांना टाईम झालेला आहे खाद्य द्यायची, तर आपण कसं खाद्य द्यायचं हे तुम्हाला दाखवतो मी। मित्रांनो, ज्यांनी आणि का आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा। हे पहा मित्रांनो, शिव आहे मकाचा भरडा, जो आपल्याला इतका घ्यायचा आहे। पिल्ले आहेत ते 60 पिल्ले आणि गव्हाचा इतका घ्यायचा आहे आणि शिव आहे बाजरीचा बाजरीचा आपल्याला इतकाच घ्यायचा आहे। फीड आहे ते सुद्धा आपल्याला इतकंच घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी माझ्या या कोंबड्यांना खाद्य देतो आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। चला आता याच्यात पाणी मिक्स करू। मित्रांनो, हे आपल्याला व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे म्हणजे जास्त वाटलं होत नाही आपल्या खाद्याचं, जर नाही भिजून टाकलं तर हे खाली वाटलं करतात। हे असं भिजून घेतल्याच्यानंतर जास्त भिजवायचं नाही, अशी गोळा झाला पाहिजे आता, एवढंच आपल्याला भिजून घ्यायचं आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करायचं। मित्रांनो, अशाच प्रकारे मी या पिल्लांना खाद्य देतोय, तुम्हीसुद्धा अशा प्रकारे खाद्य द्या जेणेकरून तुमचं हे खाद्य वाटलं होणार। मित्रांनो, असेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ असतात, तुम्ही ते पाहू शकता आणि ज्यांनी आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांना प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या। भेटूया अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तो प्रयत्न राहतो।